नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे शिवार न्यूज 24 मध्ये। आणि आज मी तुम्हाला घेऊन आलोय फुलंब्री तालुक्यातील पाले या गावी आपण सध्या बसलेलो आहोत। आणि तुम्हाला माझ्या पाठीमागे हा छानसा आफ्रिकन बोर बोकुड दिसत असेल। याचं वजन आणि प्राइस जर विचार केला आपण तर लाखाच्या घरामध्ये याची प्राइस आहे। साधारण आपण जर शेळी पालन म्हटलं तर शेळी पालनामध्ये आपल्याला बोकुडची किंमत इतकी कधीही दिसत नाही। थोडेफार काही बोकुड चर्चेत आलेले होते आणि शेतकऱ्यांनी त्यांची खूप वाह वाह केली होती, मात्र प्रत्यक्षात आज आम्ही तुम्हाला असे बोकुड आणि आफ्रिकन प्रजातीची जी शेळी आहे ते शेळी पालन नेमकी कसं करायला हवं, त्याचं व्यवस्थापन कसं असायला हवं, त्यासोबत त्यांच्या पिल्यांची विक्री नेमकी कशी करायला हवी किंवा ब्रीडिंग नेमकी कशी असायला हवी आणि त्या ब्रीडिंग मधून शेतकऱ्याला कसा फायदा होऊ शकतो, या सर्व गोष्टींवर चर्चा आज आपण करणार आहोत। आणि त्यासाठीच मी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी घेऊन आलोय या गावी। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जे लाईव्ह आलेले दर्शक आहे त्यांनी जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करायचं आहे, कमेंट करायचं आहे आणि लाईक करायचं आहे। तुम्ही मला एकदा माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का हे कमेंटमध्ये सांगत चला, रिप्लाय देत चला। माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया कमेंट करत चला। आज आपण रवी राजपूत यांच्या फार्मवरती, गोट फार्मवरती आलेलो आहोत। आणि या ठिकाणी त्यांनी गेल्या 12 वर्षापासून शेळीपालन ते करत आहे। 12 वर्षाचा त्यांचा शेळीपालनातील जो अनुभव आहे तो अनुभव जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला आज या गावी घेऊन आलोय। आणि त्यांचे जे आता आफ्रिकन बोर हे शेळीपालन ते जे करत आहे यामधील त्यांचा अनुभव नेमकी कसा राहिलेला आहे किंवा ते कसं फायदेशीर ठरणारं गणित आहे यावरती आपण चर्चा करणार आहोत। लाईव्ह आलेल्या दर्शकांना एक हात जोडून विनंती आहे की त्यांनी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का हे कृपया मला कमेंटमध्ये सांगत चला। कारण तांत्रिक अडचणीमुळं जेव्हा मार्गदर्शनाला सुरुवात होईल तेव्हा तुमच्यापर्यंत कदाचित आवाज पोहोचेल किंवा नाही पोहोचेल किंवा मध्यंतरी आवाज कट होऊ शकतो, म्हणून कृपया मला कळवत चला, विषय कसा वाटतो हे देखील कळवत चला आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। खास ही तुमच्यासाठी मेहनत घेणं सुरू आहे त्यामुळं तुमचं जे प्रेम आहे हे मला भरभरून असंच मिळत राहो अशी अपेक्षा करतो। चला तर सुरुवात करूया। रवीची स्वागत आहे आपलं सर्वप्रथम आमच्या चॅनलमध्ये। नमस्कार। आपण जवळपास 12 वर्षापासून शेळीपालन करताय तर आपला एकंदरीत अनुभव कसा राहिला आजपर्यंत? मी 12 वर्षापासून करतोय शेळीपालन। तर आज माझ्याकडे ह्या सर्व आफ्रिकन बोर जातींच्या शेळ्या आहे आणि या शेळ्यांची वजन वाढ एकदम चांगली आहे, रोग प्रतिकार शक्ती पण चांगली आहे आणि त्यांना हिरवा चारा द्या, कोरडा चारा द्या, कुठल्याही प्रकारचा चारा दिला तर त्यांची क्वालिटी, त्यांचं आरोग्य एकदम उत्तम आणि एकदम उत्तमच राहतं। आता आपल्याला बघितल्यावर लगेच लक्षात येत असेल। एकूण किती शेळ्या आपल्याकडे आहेत? माझ्याकडे सगळ्या लहान मोठ्या 20 शेळ्या आहेत। लहान मोठ्या 20 शेळ्या आहेत। साधारण या शेळ्यांचे काय रेट असतात, विकत घेताना काय असतात आणि ज्यावेळेस आपण विक्री करतो त्यावेळेस नेमकी काय? त्यांची शेळ्यांची जी रेट आहे, बोकड जर घेतला आपण ते साधारण 1000 रुपये किलो पासून पुढे त्यांचे रेट आहे आणि शेळ्यांची जी रेट आहे ते 1500 रुपये किलो पासून, 1500 रुपये किलो पासून त्यांचे रेट सुरुवात होते। तर मग ते त्यांच्या त्या पर्सेंटेजवर किंवा त्यांच्या त्या ग्रेडवर त्यांचे ते रेट ठरलेले असतात। एक साधारण आपण मार्केट व्हॅल्यू जर काढले, एक सरासरी आपण अशी, तर काय प्रति किलो यांचं वजनावर जी विक्री होती ती काय प्रति किलो होणार जातीस, म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला जर करायचं असेल ना आर्थिक गणित आपण घ्यावर बघ, 1500 रुपये किलो पासून यांचे जे रेट चालू होतात, कोणी काही पर्सेंटेजवर 1500 रुपयाने पण भेटते, 2000ने पण भेटते, 3500 पण भेटते, 5000 रुपयापर्यंत त्यांचे रेट आहे। जशी घ्यायची तशी त्यांनी आपल्याला ती किंमत मोजावं लागते। आपल्या समोर जी आता ही शेळी आहे साधारण हिचे रेट काय असतील? आता हे माझ्याकडे ही जी शेळी आहे हे ह्या ज्या शेळ्या आहे या निमकर लाईनच्या शेळ्या आहे, या यांचे जे रेट आहे हे 1500 रुपये किलो प्रमाणेचे रेट आहे। आणि बघा ही जी शेळी आहे ही हिला आपण फर्स्ट जनरेशन, जसा हिचा जो बाप आहे तो फुल ब्लड म्हणजे जो आफ्रिकेतून आणून ते याच्यापासून जो तयार झाली ती, यांचे जे रेट हे साधारण 3500 ते 4000 रुपये किलोचे यांचे रेट आपल्याला मोजावं लागतात या शेळीघर। बरोबर। आपण जसे रेट यांचे सांगितले साधारण 3000 ते 4000 पर्यंत, हे फक्त किलो मागचे आपण सांगितलेले आहेत बरोबर। आणि यामध्ये जर आणखीन 2 किलो जर आपण केलं तर 8000 मध्ये गावरान शेळी देखील येते, तर मग इतकं डिफरन्स यांच्या किमतीमध्ये नेमकी का आहे? यांची म्हणजे काय, ही शेळी ही विदेशी शेळी आहे आणि यांची वजन वाढ चांगली असल्यामुळं रोग प्रतिकारशक्ती आणि यांना आपल्याला हे आपल्या भागामध्ये वाढवायचं आहे त्यासाठी, आणि घेताना पण आपल्याला जास्तच पैसे द्यावे लागतात, ज्यावेळेस आपण विक्री करतो त्यावेळेस पण आपल्याला चांगले ह्याच रेटमध्ये आपल्याला पैसे पण भेटतात, याच रेटमध्ये पैसे मिळतात। बरोबर। आणि मला सांगा की याची जी विक्री व्यवस्था असेल किंवा यांना जे क्रॉस ब्रीडिंगसाठी आपण जेव्हा यूज करतो तर शेतकऱ्याला यात कसं भविष्य आहे? यामध्ये जसं समजा आता ज्याच्याकडे समजा 10 शेळ्या आहे
दहा शेळ्यांचे 20 पिल्ल तयार झाले गावठी। ते गावठी शेळ्यांचे साधारण 3 ते 4 महिन्यामध्ये 10 ते 12 किलो वजन वाढतं। पण जर आपण हा जर बोकडा यूज केला तर ह्या बोकडापासून जे होणारे जे पिल्ल आहे ते आपल्याला 18 ते 20 किलो वजन येईल। मग प्रत्येक एका नगामागं जर आपलं 6 ते 7 किलो जर वजन वाढलं तर 300 रुपये किलो प्रमाण जरी आपण पकडलं तरी आपले एका नगामागं 2000 रुपये वाढतात। म्हणजे 10 पिल्लामागं आपले जवळपास 20,000 उत्पन्न वाढतं। त्यासाठी जर हा जर बोकड जर आपण आपल्या स्थानिक शेळ्यांना जर यूज केला तर हा फायदा होतो, हा फायदेशीर आहे। क्रॉस ब्रीडिंग मध्ये शेतकऱ्यांना आता सध्या भविष्य आहे। हो, क्रॉस ब्रीडिंग मध्ये जर आपण ज्याच्याकडे 10 शेळ्या आहेत त्यांनी हा नर जरी वापरला ठेवला याच्यापासून जरी उत्पन्न घेतलं तर 100% म्हणजे जवळजवळ लोकांचं उत्पन्न याच्यापासून वाढतंय, चांगलं वाढत आहे। साधारण या बोकुडचं काय वजन असेल आणि याची जी जात आहे ही कोणती आहे? ही आफ्रिकन बोर जात आहे। यांचा जो त्याचा जो बाप आहे तो आफ्रिकेतून आलेला, त्याच्या आपल्या सांगली सातारामध्ये किंवा बारामती फलटण भागामध्ये यांचे फार्म जास्त आहेत। तिथं त्यांनी ते विकसित करून त्यांच्या शेळ्यांवरती वेटिंग करून ह्या शेतजनावर तयार केले आणि हे आपण मी हा बोकड 2000 रुपये किलो प्रमाणे आणला होता। म्हणजे याची अंत्यवेळेची जवळ किंमत 50,000 रुपये होती आणि त्याचं वजन होतं 25 ते 26 किलो, वय होतं त्याचं 3 महिने। आता त्याचं वय आहे त्याचं 14 महिने, वजन आहे त्याचं जवळजवळ 90 किलोपेक्षा त्याचं वजन जास्त आहे। 2 दातमध्ये त्याचे आत्ता त्यांनी 2 दात काढले, त्याचं वय आहे 14 महिने। 90 किलो वजन आहे आणि 2000 रुपये किलो प्रति असं विकतं। सरासरी आपण जर एक ॲव्हरेज काढलं तर 180,000 हा बोकूड सध्या त्या किमतीत जाऊ शकतो। पिलं आपली नाही, याच्यामध्ये काय पिलांचं वजन कमी असल्यामुळं रेट जास्त द्यावा लागतो। पण जर बोकड जास्त वजन वाढला तर त्याचे रेट थोडे किलोच्या हिशोबानं कमी होतात। म्हणजे साधारण आता जर आपल्याला जरी समजा विक्री करायचा असला तरी 1,00,000 रुपये तरी सहज भेटतात। 1,00,000 रुपये म्हणजे लाखाच्या घरात असणारा हा सध्या बोकूड आपल्याला या ठिकाणी दिसतोय मित्रांनो। आणि शेळी पालन करताना कोणकोणत्या काळजी घ्यायला हव्या या बाबींवर देखील आपण चर्चा करणार आहोत। मला सांगा, नव्याने येणारा शेतकरी जो आहे त्याला शेळी पालन करायचं असेल तर त्यांनी सुरुवातीला कोणत्या शेळ्या घ्यायला हव्या? नवीन शेळी पालकांनी आपल्याकडच्या गावठी किंवा उस्मानाबादी जरी शेळ्या घेतल्या आणि त्या शेळ्यांना असा बोकड जरी ठेवला आणि अशा बोकड्यापासून जरी लागवड करून त्यांच्याकडे होणारे जे 50% जर पिल्ल जरी भेटले तरी खूप चांगलं उत्पन्न भेटन। कारण की अशा शेळ्या घ्यायला खूप पैसे लागतात। त्यांनी आपल्याकडच्या 8-10 हजारापर्यंत जी उस्मानाबादी शेळी भेटती ती घेऊन हा बोकड जरी वापरला तरी त्यांना 50% याच्यापासून होणारी जी बोरमध्ये 50% त्यांना उत्पन्न नक्कीच मिळेल, नक्कीच मिळेल। बरोबर, मला एक प्रश्न विचारायला आपल्याला खास करून आवडेल की आपल्याकडे 1.5 एकर क्षेत्र आहे आणि त्यासोबत आपण शेळी पालन देखील करतात। त्या आधीचा आपण जेव्हा शेळी पालन करत नव्हते तेव्हाचा शेती करत असतानाचा आपला उत्पन्नाचा अनुभव कसा होता आणि शेळी पालनाला सुरुवात झाली त्यानंतर शेळी पालन आपल्याला पुरतंय की शेती जी करत होता ती पुरत होती? काय शेळी आपल्याला हा जो व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेळी पालन आहे, पण शेळी पालनाला पूरक व्यवसाय कोणताच नाही। बरोबर, जसं आता आपण बघतो की कोणता व्यवसाय करा, तुम्ही नोकरी करा किंवा कोणता व्यवसाय केला त्याला पूरक म्हणून शेळीपालन लोक आता व्यवसाय करतात, पण शेळीपालनाला पूरक नाही। पण आम्ही त्यावेळेस आपली शेती कमी असल्यामुळं आम्ही पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन केलं। पण याच्यापासून फायदे असे की आपल्यापासून याच्यापासून जे मिळणारं लेंडीखत ते आपल्या शेती उपयोगात येतं आणि त्याच्यापासून आपलं जवळपास उत्पन्न वाढलं, खतामुळं जमिनीचं पोत सुधारलं, शेतीतही उत्पन्न वाढलं आणि त्याच्याबरोबर शेळीपालना आपल्याला उत्पन्न शेतीपेक्षा शेळीपालनात डबल उत्पन्न मिळतं, डबल उत्पन्न मिळालं। बरोबर, यासोबतच मला सांगा शेळीपालन करत असताना शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टीची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे जेणेकरून शेळ्यांमध्ये होणारी मर थांबेल, त्यांच्या आरोग्याचा जो काही प्रश्न उद्भवतात त्यावर तो मात करू शकेल? शेळीपालनामध्ये काय घेताना शेळ्या चांगल्या सदृढ घेतल्या पाहिजे आणि घेतल्यानंतर त्यांचं व्यवस्थित त्यांचं जंतनाशक केलं पाहिजे। जंतनाशक केल्यानंतर त्यांच्या ज्या जेवढ्या लसी आहे त्या पुरेपूर लसी जर केल्या तर त्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि त्यांना येणारे साथीचे आजार हे होत नाही आणि आपली मरतूक होत नाही। आणि पिलांची काळजी व तसं ह्याच्या ऋतूनुसार पावसाळा हिवाळा उन्हाळा याच्यामध्ये जर पिलांची काळजी घेतली तर पिलांची मरतूक कमी होते आणि आपलं उत्पन्न वाढतं। जसं आपण सांगितलं की मरतूक वगैरे कमी होती, साधारण आपण ह्या ज्या शेळ्या आणलेल्या आहेत आफ्रिकन बोर यांची नेमकं व्यवस्थापन आपण कसं करतं, काय एकंदरीत दिनक्रम काय असतो यांचा? सकाळी आपण उठलो 6 वाजता उठल्यानंतर साफसफाई झाली की त्यांना आपण खुराकमध्ये मक्का देतो। मक्का दिल्यानंतर त्यांना कोरडा चारा दिल्यानंतर मग ते थोडा आराम केल्यानंतर त्यांना 10 ते 11 वाजता थोडा हिरवा चारा दिला जातो। हिरवा चारा दिला
की परत संध्याकाळचा टायमाला परत हिरवा चारा दिला की संध्याकाळचा परत एकदा खुराक दिला की त्यांचं दिवसभरात चाऱ्याचं व्यवस्थापन होऊन जातं होऊन जातं समजा. आणि यासोबतच आपण त्यांच्या आरोग्याची काळजी नेमकी कशी घेता, कारण आपल्याकडचं जे वातावरण आहे हे आफ्रिकन बोर म्हटलं तर ही आफ्रिकातली प्रजाती आहे, तर आपल्या भागामध्ये ही सुटेबल होते का, आपल्या तिकडचं जे वातावरण आहे खास करून मराठवाड्यातलं हे त्यांच्या आरोग्यासाठी आरोग्यदायी आहे? हो, त्यांच्या ह्या वातावरण आपल्या वातावरणात भारतात ही आफ्रिकन बोर शेळी कुठे राहते. आणि आता काय होतं, आपल्याकडं ह्या शेळ्यांची पैदास भरपूर प्रमाणात झाल्यामुळं हे आपल्या आता आफ्रिकेच्या राहिले नाही, आपल्या या भारतातल्या आफ्रिकन बोर झाल्या या, त्याच्यामुळे यांना आपल्याकडचंच म्हणजे वातावरण त्यांना लाभलं. आता काय काही काही लोक आणतात आफ्रिकन बाहेरून, त्यांना ते सेट करायला थोडासा लागतो काळ, पण ह्या ज्या आपल्याकडच्याच जलमलेल्या असल्यामुळं त्यांना काही अडचण येत नाही. आणि यांचं व्यवस्थापन, यांना वेळच्या वेळी लसीकरण, त्यांना आपण लिव्हर टॉनिक, कॅल्शियम हे जे वेळच्या वेळी दिलं तर त्यांचं आरोग्य एकदम चांगलं असतं. चांगलं असतं. साधारण वर्षभरातून किती वेळा लसीकरण करणं यांचं गरजेचं असतं, कारण जसं आता वातावरणात बदल होतो किंवा ऋतूत बदल होतो, एक पावसाळ्यात असेल, हिवाळ्यात असेल, उन्हाळ्यात असेल, कोणकोणत्या लसी देणं गरजेचं? यांचं एक वेळापत्रक असतं लसीकरणाचं. काही लसी वर्ष का, आता PPR हे एकदा जर दिली तर 3 वर्षापर्यंत त्यांची ती रोगप्रतिकार शक्ती राहतेच. आणि ETVG ती 6 महिन्याला द्यावं लागते. आणि FMD झाली किंवा HS ह्या ज्या काही 2-4 लसी ह्या वर्षातून एकदा आपल्याला त्या वेळापत्रकानुसार जर दिल्या तर त्यांना जे येणारे साथीचे आजारी हे आपण त्यांना आपण ते रोखू शकतो नक्कीच. आणि जसं आपण बऱ्याचदा बघतो की अनेक ज्या काही गावरान शेळी पालक आहेत त्यांच्या शेळ्यांचं तोंड येतं, आणि ते कशामुळे येतं आणि त्यावर काय उपाय चांगला आहे, किंवा अनेक शेळ्यांच्या खाण्यामध्ये काहीतरी येतं आणि त्यांच्या पोटात गडबड होती, अशा वेळेस देखील त्या शेळ्या खराब होतात किंवा मृत पावतात, तर यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला हवी? काय तर सुरुवातीच्या काळामध्ये पहिले पावसाळ्याच्या अगोदर ही अंतर्विषारची जी लस आहे ती करून घ्यायला पाहिजे. आणि त्यावेळेस जंतनाशकचं मात्रा देऊन गेली ती जर आपल्या शेळ्या जर बाहेर रानात चरणाऱ्या असल्या तर कोवळा पाला जो असतो पहिल्या पावसाळ्यामधला, तर त्या पावसा त्या चाऱ्यापासून त्यांना तोंडाचा जे तोंडखुरीचे जे आजार आहे मावा आजार तो शक्यतो नवीन पिल्लांना येतो, जुन्या शेळ्यांना नाही येत पण नवीन पिल्लांना येतो. तो आल्यानंतर त्यांची आपण गावठी इलाज जर केला तर हळद आणि तेल हे मिक्स करून जरी लावलं तर त्यांचा आपण त्यांना तो इलाज करू शकतो, किंवा मेडिकलमध्ये ग्लिसरीन तेल आहे, FMD पावडर हे मिक्स करून सुद्धा आपण लावू शकतो आणि तो उपचार आपण करू शकतो बरोबर. खास करून शेळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांच्यावर जास्त रोग यावं नाही, किंवा एकदम आरोग्यदायी आणि वजन वगैरे चांगलं आपल्याला मिळावं, यासाठी कोणता चारा देणं उपयुक्त असतं आणि कोणकोणत्या चाऱ्याचं नियोजन करायला? त्याच्यामध्ये काय असतं, कोरडा चारा 30% आणि हिरवा चारा 70%. पण हिरव्या चाऱ्यामध्ये आपण प्रोटीनयुक्त चारा लागवड केला पाहिजे, जसा शेवरी, सुबाबळ, तुती, दशरथ घास, मेथी घास हे जे चारे हे प्रोटीनयुक्त चारे, म्हणजे याच्यापासून शेळ्यांना वजन वाढ चांगले, रोगप्रतिकार चांगले शक्ती वाढते आणि आरोग्य त्यांचं चांगलं असतं. बरोबर. यासोबतच शेतकऱ्यांनी शेळीपालन करत असताना कोणत्या जातीच्या शेळ्या घ्यायला हव्या आणि प्रत्येक जातीच्या शेळ्यांची नेमकी काय खासियत आहे याबद्दल काय सांगेल, किंवा शेतकऱ्याला फायदेशीर ठरणार कोणत्या जाती आहे, कारण आपण बऱ्याच जाती आपल्या फॉर्मवरती आणलेल्या? आपल्याला सुरुवातीला म्हणजे उस्मानाबादी शेळी जी आहे ती मांस उत्पादनासाठी खूप चांगली आहे, तिचं मांस आपल्याकडे भागामध्ये म्हणजे प्रसिद्ध आहे. जर उस्मानाबादी शेळींचं मांस जर म्हणजे आपण मांस सेवन जर केलं तर उत्कृष्ट असं चवीचं मांस आहे, त्यासाठी आपण करू शकतो. काठेवाडी शेळीचं आपण दूध उत्पादनासाठी करू शकतो. आपण शिरोई शेळी जर घेतली तर ती आपण त्यांच्या पिलांचं आपण मोठे करून आपण बकरीसाठी बी करू शकतो, दुधासाठी पण त्या शेळ्या चांगल्या आहे. बाकी कोटामध्ये सोजतमध्ये पण तेच आपण त्यांचे जे पिलं आहे आपण ते बकरीसाठी आपण तयार करून आणि त्याची विक्री करू शकतो. बरोबर. या सगळ्या गोष्टींवर चर्चा झाल्यानंतर मुख्य प्रश्न येतो की त्यांची उत्पादन क्षमता नेमकी कशी आहे, त्याबद्दल नेमकी काय सांगाल की कोणत्या जातीच्या शेळीची उत्पादन क्षमता चांगली आहे आणि दूध देण्याची क्षमता देखील चांगली आहे? काठेवाडी शेळी उस्मानाबादी शेळी जी तिचे दोन वर्षामध्ये 3 वेद होतात. काठेवाडी शेळीचं 1च वेद होतं एका वर्षात 1 वेद होतं. शिरोई, सोजत, कोट ह्या ज्या जाती यांचे वेताचं अंतर जे आहे ते 8 महिन्याचं 1 वेद होतं, म्हणजे 2 वर्षात 3 वेद आपल्याला भेटतात. बरोबर.
शेतकरी मित्रांनो, जे सर्वजण लाईव्ह आलेले माझे दर्शक आहेत त्यांच्या सर्वांचे एकदा पुन्हा एकदा मनापासून आभार. आणि तुम्ही ऑनलाईन आले आहात तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे. कमेंट मध्ये मला कळवत चला माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का, किंवा तुमचे काही प्रश्न असेल ते देखील विचारत चला, जेणेकरून आपल्याला विषय यशस्वीरित्या पुढे घेऊन जाता येईल. आणि आपण आलेल्याचा हस्त पुन्हा एकदा आपला आभार. व्हिडिओला लाईक करा. मला सांगा, आपण ज्यावेळेस गोठ्याची निर्मिती करत असतो त्या गोठ्याची निर्मिती करत असताना कोणकोणत्या गोष्टीची प्रामुख्याने विचार करायला हवा? गोठ्याची आपण जेव्हा सुरुवात गोठा बांधायचा असतो त्यावेळेस गोठ्याची जी दिशा आहे ती पूर्व पश्चिम पाहिजे, जेणेकरून सूर्य उगल्यानंतर आपलं जे ऊन आहे कोवळं ऊन ते आपल्या गोठ्यामध्ये पडलं पाहिजे आणि गोठ्यामध्ये खेळती हवा कायम राहिली पाहिजे. गोठा पूर्ण पॅक करू नये, त्यांना आपण आजूबाजूला जर जाळी लावली तर आतली जी शेळ्यांचा जो वास आहे तो आपल्याला बाहेर निघून जातो. त्यासाठी गोठा एकदम असा सुटसुट मोकळी हवा खेळती हवा असणार हा गोठा असावा. बरोबर. जातीवंत शेळ्या जर निवडायच्या असेल शेतकऱ्यांना तर त्यांनी काय बघायला हवं त्या शेळ्यांमध्ये? जातीवंत शेळ्यामध्ये कसं आहे, म्हणजे शेळी खरेदी करताना तिचे दात बघावे, दात किती आहे, त्यांचे शिंग, त्यांची कास कशी, त्यांची मागचे पुढचे चारी पाय सारखे आहे का, हे जर लक्षात आलं तर ती आपल्याला शेळी चांगली शेळी बरोबर ओळखता येते. शेळी पालनामध्ये मुख्यतः आपण बघतो की शेतकरी फक्त पिले विक्री असेल किंवा दुग्ध व्यवसाय असेल किंवा घरापुरते काही नाही म्हणून असे शेळी पालन करतात, किंवा जे शेळीपालक व्यावसायिक लोक आपण जर बघितले शेतकरी तर जास्तीत जास्त ते फक्त कटिंगसाठी विक्री होईल अशा स्वरूपातून शेळी पालन करतात. मात्र आणखीन आपल्याला यामध्ये काय पर्याय आहेत काय सांगा? शेळी पालनामध्ये कसं, आता पहिले पारंपरिक शेळी पालन जे होतं ते फक्त कटिंग वाटी मार्केटसाठीच होतं, पण आता काय झालं, आता ह्या ज्या नवीन शिरोई, सोजत, कोटा, जमनापरी, बिठा ह्या ज्या शेळ्या आहेत यांचे जे पिल्लं तयार करून 1.5 ते 2 वर्ष जर ते बोकड आपण सांभाळले तर बकरीसाठी 50 ते 60 1,50,000 60,000 30,000 कमीत कमी 30,000 पुढे विक्री होती. पण हे पण आता बरेच शेतकरी त्यांचं उद्दिष्ट धरून ह्या शेळी पालनाकडे वळालेले आहेत. बरोबर. यासोबतच आपण चर्चा करूयात की आपण जे शेड उभारणी केलेली आहे या शेड उभारणीला नेमकी आपल्याला एकूण किती खर्च आला आणि किती बाय किती मध्ये शेड उभारला? माझं जुनं शेड याला या शेडला जवळ 9 वर्ष झाले, त्यावेळेस मला 70 ते 75 हजार रुपये खर्च आला होता. या शेडमध्ये माझं रुंदी 22 फुटे आणि लांबी 35 फुटे, त्यावेळेस याचे मटेरियलचे रेट कमी असल्यामुळं आणि त्या खर्च कमी होता, पण आता रेट वाढल्यामुळं आता खर्च आणि आपण एकदम साध्या पद्धतीने केल्यामुळं खर्च कमी आला होता. बरोबर. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे. यासोबतच आपण चर्चा करणार आहोत की जे काही मेल असतात हे मेल कोणकोणत्या जातीचे अन्न आवश्यक आहे आणि कशा प्रकारे याची जी काळजी घ्यायला हवी आपण काय सांगू? मेल आपल्याकडे जर समजा शेळ्यामध्ये आपल्याला जर बोकड जर ठेवायचा असला तर जुळ्यातला किंवा तिळ्यातला चांगला लांब लचक बोकड आपण खरेदी करावा, कारण जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये होणारे जे पिल्लं आहे जुळ्यातलं किंवा तिळ्यातलं जर केला तर होणारे आपल्याला पिल्लं पण जुळ्यातले किंवा तिळ्यातलेच मिळतील. जर एका शिंगलमातलं जर बोकड घेतला आपण तर होणारे आपल्याला जवळपास 70% पिल्लं हे आपल्याला एकच त्या शेळीपासून एकच पिल्लू भेटेल. घेताना हीच काळजी करावी, कुठल्या जातीचा जरी घ्यायचा तरी तो जुळ्यातला किंवा तिळ्यातला बोकड आपण नर आपण शोधावा. बोकड विक्री आपल्याला कटिंगसाठी पुरते की याच्या ब्रीडिंगसाठी फायदेशीर ठरते शेतकऱ्यांना? ब्रीडिंगला बोकड विकण्यासाठी तो जुळ्यातला किंवा तिळ्यातला आपल्या फार्मवरती काय, समजा तर माझ्याकडे जर 10 पिल्लं तयार झाली त्यातले सगळेच पिल्लं ब्रीडिंगसाठी चालतात असं नाही, त्यातले काही नर असे असतात की ते आपण ब्रीडिंगला विकू शकतो. समजा माझ्याकडे 10 नर तयार झाले, 10 नरामधले काही नर असे असतात की ते आपण ब्रीडिंगला देऊ शकत नाही. असे मेलचे त्यातले 10 मधले 5 जरी आपण ब्रीडिंगसाठी विकले तरी आपल्याला ते चांगले पैसे येतात आणि बाकीचे जे पिल्लं आहे आपण ते आपण कटिंगला सुद्धा विकू शकतो नक्कीच. आणि कटिंगला आपण ज्यावेळेस त्यांची विक्री करतो साधारण कटिंगसाठी किंवा असेल किंवा ब्रीडिंगसाठी असेल तर जो घेणारा खरीददार आहे तो नेमकी कोणकोणत्या गोष्टी यामध्ये बघतो आणि खरेदी करतो? कटिंगसाठी जर जो घेणारा आहे समजा ज्याला मटणासाठी तो खरेदी करतो तो त्याच्यावरती तो वजन बघतो, मांस बघतो किती त्याच्यावरती घेतो आणि आपल्याला एक साधारण 300 रुपये किलो वजनाचा रेट मिळेल ह्या हिशोबानं शेतकऱ्यांनी तो विकायला पाहिजे आणि आपण द्यायला पाहिजे, म्हणजे त्यावेळेस ते आपल्याला परवडणार आहे. बरोबर. आपण जे आफ्रिकन बोर बघितले यांच्या ज्या किमती बघितल्या या किमती का इतक्या जास्त आहेत काय सांगा? हे शेळी आफ्रिकन बोर जी आहे ती विदेशातली
आणि ज्यावेळेस ती आपल्याकडे आणली त्यावेळेस त्यांना ती आणायला बी खूप म्हणजे पैसा खर्च करावा लागला आणि विकतांनी पण त्यांनी ह्या तयार करून संशोधित वा हे आहे त्यांनी जे तयार करून जे विकलं तर त्यांनी पण हे महागच विकलं. मग त्यांनी महाग विकलं शेतकऱ्यांना त्याच्यामुळं लोकांनी काय आपण समजा आता एक साधारण 70-80 हजार रुपयात एक पाट बोकड घ्यायचा आणि तो जर आपण चालू रेटमध्ये जर विकला तर मग शेतकऱ्यांना परवडत नाही म्हणून त्यांची रेट जी आहे ती जी पहिल्यापासून जी रेट आहे ती महागच आहे. महागच आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळीपालनाकडे ज्यावेळी आपण बघतो तर त्यावेळी हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणारं गणित आहे का? कारण आपण गेल्या 12 वर्षापासून करतोय तर 12 वर्षापासून आपल्याला फक्त फायदेशीर गणित राहिलं असेल असंच नाही, कधीतरी तोट्यात जरी देखील गेलं असेल. तर याबद्दल नेमकी काय असेल शेळीपालनामध्ये कसं आहे सगळं आजार कधी कधी काय होतं समजा माझ्याकडे 20 शेळ्या आहे, काही शेळ्या 2 पिल्ले देतात, काही 3 देतात, काही 1 देते, काही गाप जात नाही, याच्यामध्ये आपल्याला आवरेतली वजन निघत नाही, कमी जास्त थोडंफार होत राहतं. त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला पाहिजे तेवढं उत्पन्न अपेक्षित उत्पन्न मिळत नाही, पण जे मिळेल ते पण चांगल्या पद्धतीत मिळतं. पण शेतकऱ्यांनी जर समजा एखाद्या शेतकऱ्यांना 20 शेळ्या जर असल्या तर ते 20 शेळ्याचं उत्पन्न लोक गुणाकार करतात लगेच, बा आपल्या 40 पिल्ले झाले की 2 लाख भेटणार, तसं नाही, कधी 1 लाख बी होतात, कधी 60 हजार बी होतात, तर कधी 1.5 लाख बी होतात, कधी 2 लाख बी होतात. बरोबर. हे त्याचं गणित असतं. गणित असतं. शेतकऱ्यांसाठी नेमकी काय सल्ला द्याल? तरुण शेतकरी मित्र आहेत आपले, त्यांच्यासाठी नेमकी काय सल्ला? तरुण शेतकऱ्यांनी एकच करावं की 10-20 शेळ्या चांगल्या बघून घ्याव्या, बोरचा बोकड घ्यावा आणि त्याच्यापासून शेळ्या भरून आणि चांगलं उत्पन्न मिळतं आणि चांगले पैसे भेटतील. हा माझा मोलाचा सल्ला. मोला सल्ला आहे. धन्यवाद. जर मित्रांनो आपण असं बघितलं जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करायचं आहे आणि जसं राजपूत सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, खरं तर मोलाचं मार्गदर्शन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारं हे गणित आहे, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. अधिकची माहिती तुम्हाला मिळावी किंवा तुमच्या मनातील जे प्रश्न आहे ते थेट तुम्ही त्यांना विचारावे यासाठी आपण त्यांच्याकडून त्यांचा संपर्क क्रमांक विचारून घेऊया. सर, आपला संपर्क क्रमांक कृपया आमच्या दर्शकांना सांगा जेणेकरून थेट संपर्क करून आपल्यापर्यंत. माझा नंबर आहे 94-23-45-39-08-08. आणि त्यांचं गाव आहे फुलंब्री तालुक्यातील पाल, या ठिकाणी तुम्ही येऊन त्यांच्या फार्मला देखील भेट देऊ शकता आणि माहिती घेऊ शकता. गेल्या 12 वर्षापासून ते या क्षेत्रात कार्यरत आहे आणि जे माझे शेतकरी मित्र आहे दर्शक आहेत लाईव्ह आलेले त्यांनी कृपया या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे, लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे आणि सोबतच जे तुमचे बाकीचे मित्र आहेत शेतकरी मित्र त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील अशा शेतीपूरक व्यवसायाची अधिकाधिक माहिती भेटेल आणि ते देखील असा शेतीपूरक व्यवसाय चांगल्यारीत्या आणि फायदेशीररित्या करू शकतील आणि त्यांची शेती जी आहे ती समृद्धीकडे नेऊ शकतील. आणि शेतीपूरक व्यवसाय म्हणून ज्यावेळी आपण शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल याकडे बघतो त्यावेळी सर्वांना असं वाटतं की एक फायदेशीर ठरणारं गणित असावं, त्यासोबतच तोट्यात न जाणारं किंवा फायदेशीर न ठरणारी गोष्ट नसावी. तर आता आपण या ठिकाणी बघू शकतो की शेळीपालन करत असताना या 12 वर्षाच्या काळामध्ये त्यांचं जे काही प्रगती आहे किंवा त्यांनी जे काही आतापर्यंत गाठलेलं यश शिखर आहे ते तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि मागची आपण ज्यावेळेस त्यांची मुलाखत शिवार पेजवरती आपल्या टाकलेली होती किंवा आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली होती त्यावेळी देखील त्यांनी सांगितलेलं होतं की हे घर जे आहे ते शेळीपालनातून त्यांनी साकारलेलं आहे आणि ते घर देखील तुम्ही बघू शकता मित्रांनो. यासोबतच अनेक शेतीमध्ये ते वेगवेगळे प्रयोग करत असतात, यशस्वी प्रयोग त्यांचे आहेत, प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांचं जे काम आहे ते सुरूच आहे. या ठिकाणी तुम्ही त्यांची जी समृद्धी आहे ती शेळीपालनातून कशी त्यांनी साकारलेली आहे ती तुम्ही या ठिकाणी बघू शकता. यासोबतच आपण त्यांचं जे शेत आहे ते देखील तुम्हाला पाठीमागे या ठिकाणी दिसत असेल, त्यानंतर त्यांचं इकडं कोंबड्यांचा देखील फार्म आहे तो देखील तुम्हाला दिसत असेल, आपण तो देखील बघूयात. गावरंग कोंबड्या या ठिकाणी आहेत, गावरंग कोंबड्या नेमकी कशा आहेत, त्याचं व्यवस्थापन नेमकी कसं आहेत ते बघणार आहोत. त्यांचे बंधू कोंबडी पालनाचा हा व्यवसाय बघत असतात, त्यांच्याकडून जाणून घेऊयात आपण की साधारण कोंबडी पालन करत असताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी आणि कशा स्वरूपानं हे करायला हवं. ते दुग्ध व्यवसायाचा देखील विषय देखील आपण चर्चा करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओवरती जोडून राहा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा. आपल्यासोबत त्यांचे बंधू आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या. दादा, सर्वप्रथम परिचय द्या आमच्या दर्शकांना. माझं नाव राहुल सुभाष राजपूत, मी 12वी पास आणि माझा डिप्लोमा झालेला आहे. तर मी एक शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय आणि कोंबडी पालनचा व्यवसाय करतो. साधारण आपण कोंबडी पालन या व्यवसायाकडे कसे वळलात आणि काय अनुभव आहे आपला? मी अगोदर तर काही आहे माझ्याकडं, मी
दुग्ध व्यवसाय करायचो, पण काय असायचं खाली जी घाण वाया जाते, आपला खुराक वाया जातो, त्यासाठी आम्ही कोंबड्या टाकायचा विचार केला. तर आम्ही साधारण अगोदर 5 कोंबड्या टाकल्या, पण नंतर ते वाढवतात. आमच्याकडे 30 ते 35 कोंबड्याचं आम्ही त्याच्यात हे केलं. 30 ते 35 कोंबड्यांचा साधारण आपल्याला आता कोंबड्यांपासून उत्पादन कसं मिळतं? कोंबड्यापासून आम्ही गावरान अंडे कलेक्ट करतो, आणि जनरल इथं घरगुती आणि बाहेर तरी एक कमीत कमी 15 रुपयाला एक अंड्या हिशोबाने आम्ही त्याची विक्री करतो. हा बरोबर. मला सांगा, कोंबडी पालन करत असताना गावरान कोंबडी पालन विशेषतः शेतकऱ्यांना कसं फायदेशीर ठरणार हे गणित आहे काय सांगा? कोंबडी पालन मध्ये कसं आहे, हा दुग्ध व्यवसाय आणि दोन्ही मिळून व्यवसाय आहे. याच्यात कसं असतं, हा म्हणजे तुम्हाला काहीच हे नाही, याच्यात लॉस नाही, आणि काही तुम्हाला चारा व्यवस्था पण नाही. कोंबडी आतमध्ये असते, तिचं काम ते करत असते. तर मित्रांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना देखील याची माहिती मिळेल आणि ते देखील असा एक चांगला प्रयोग या ठिकाणी करू शकतील. यासोबतच आपण त्यांच्या गाईचा गोठा जो आहे तो देखील या ठिकाणी बघू शकता. आणि यासोबतच आपण सांगा, आपण जे कोंबडी पालन सध्या करत आहात यामध्ये थेट विक्री पक्ष्यांची विक्री केली की फायदेशीर ठरतं की अंडे विक्रीतून आपल्याला फायदा? अंडे विक्रीतून आपल्याला फायदा जास्त आहे ना, कारण की दररोज त्याची विक्री होते. पक्षी एक वेळेस विकल्यानंतर परत ते दुसरी कोंबडी अंडेपर्यंत खूप वेळ लागतो. बरं. आणि दररोज अंड्यामध्ये काय होतं, आता सध्या कोरोना काळात अंड्याला खूप मागणी जास्त वाढली, त्यामुळं अंडे विक्रीमधून भरपूर फायदा मिळतो. आणि यासोबतच आपण आणखीन काय काय व्यवसाय करता आणि कसं शेतीला एक जोडधंद्याची? जोडधंदा मी प्रामुख्याने मुख्य व्यवसाय म्हणजे आपला दुग्ध व्यवसाय. माझ्याकडे सध्या 8 गाई आहे, त्याच्या 4 गाई दूध देतात आणि 4 मी गाभण ठेवलेलं आणि 4 गाभण ठेवलेलं आहेत. तर साधारण प्रतिदिन काय लिटर आपल्याकडे दूध? माझ्याकडे प्रतिदिन एका वेळेस 45 ते 50 लिटर दूध जातं, म्हणजे दिवसात जवळजवळ 90 ते 95 लिटर दूध माझं जातं. 90 ते 95 साधारण काय प्रति लिटर दूध भाव चालू? 26 ते 27 रुपयापर्यंत भाव मिळतो. बरोबर. आणि यासोबतच मला सांगा की एक शेतीपूरक व्यवसाय म्हणून आपल्याला कोणतं गणित फायदेशीर ठरणार आपल्याला? शेतीमध्ये कसं आहे, तुम्हाला जोडधंदा हा खूप महत्वाचा आहे. नुसतं तुम्ही शेतीवर अवलंबून नाही राहू शकत, कारण शेतीवर अवलंबून असल्यावर ना, कारण की वातावरण आणि मार्केट हे कोणाचंच नाही आहे, कारण तुम्हाला साथ नाही देऊ शकत. तर हा जो आहे हा हमीचा पैसा आहे तुम्हाला. तुमचे 10 दिवस झाले की तुमचं पेमेंट येणार, तुम्हाला जो खर्च जाणार आणि तुमची बचत ती 100% होणार. 100% नक्कीच. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नेमकी कसा वाटला हे मला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. तुमच्यापर्यंत हे यशोग आता आपण पोहोचवलेलं आहे. त्यासोबतच शेतीपूरक व्यवसाय करत असताना कोणकोणते शेतीपूरक व्यवसाय करणं फायदेशीर आहे, कसं स्वरूपण आपण केले पाहिजे, या सर्व गोष्टींवर सविस्तर चर्चा झालेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ नेमकी कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडलाच असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर जरूर करावा. आता वेळ झाली आहे या ठिकाणी थांबूया त्या ठिकाणी. तोपर्यंत बघत राहा शिवार न्यूज 24 आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.